मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासंदर्भात भारताची संयमी भूमिका, मात्र मागणीकडे कोणतीही तडजोड नाही, भारताची स्पष्टोक्ती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शानदार समारंभात मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. डॉ अशोक कुकडे आणि शब्बीर सय्यद, मनोज वाजपेयी यांचा समावेश. भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांबाबत निर्णय होण्याची शक्यता. राज्यात एकूण 8,73,00,000 नोंदणीकृत मतदार असून 1,19,00,000 तरुण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उद्यापासून 2 दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर. आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणीतची उपांत्य फेरीत धडक. नमस्कार, साडेचारच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या भूमिकेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य असलेल्या चीननं चौथ्यांदा नकाराधिकार वापरून पुन्हा एकदा विरोध केला आहे. तरी भारत याबाबत आपली संयमी भूमिका सोडणार नाही, पण त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असं केंद्र सरकारनं आज नवी दिल्ली स्पष्ट केलं. दहशतवादाचा धोका पाकिस्तानलाही आहे आणि पाकिस्तानातून काही दहशतवादी संघटना आपल्या कारवाया करत असल्याबाबत अधिकृत माहितीही चीनकडे आहे. पण पाकिस्तानबरोबरच्या काही समस्यांचं निराकरण चीनला करायचं असल्यानं त्यानं मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी तांत्रिक स्थगिती दिली आहे. या समस्या सोडवण्यासाठी चीननं पुरेसा वेळ घ्यावा, पण दहशतवाद समूळ उखडून टाकण्याच्या आपल्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनवर चहूकडून दबाव वाढतो आहे. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन चीनबरोबर या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध समितीबरोबरही भारताची चर्चा सुरु आहे. पण या मुद्द्यावर भारत कोणत्याही राष्ट्राची मध्यस्थी खपवून घेणार नाही, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात एका शानदार समारंभात मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान केले. वैद्यकीय क्षेत्रातल्या कार्याबद्दल डॉ अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. बीडचे गोपालक शब्बीर सय्यद यांना तसंच सिने अभिनेते मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सय्यद शब्बीर उर्फ शब्बू सय्यद बुढन, समाजसेवा. श्री मनोज वाजपेयी कला सिनेमा. लोकसंगीत गायिका तिजनबाई, लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण तर संशोधक नांबी नारायण, गिर्यारोहक बचेंद्री पाल यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. क्रिकेटपटू गौतम गंभीर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, नेमबाज एल बोमायला देवी, महिला बास्केटबॉल संघाची कर्णधार प्रशांती सिंग, भौतिकशास्त्रात कार्य करणाऱ्या रोहिणी गोडबोले यांना पद्मश्री किताबानं गौरवण्यात आलं. दरबार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, हर्षवर्धन, राज्यवर्धन सिंह राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 112 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याआधी 11 मार्चला राष्ट्रपतींनी पहिल्या टप्प्यामध्ये 1 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 46 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. लातूरकरांचे काका म्हणून परिचित असलेले डॉ अशोक लक्ष्मण कुकडे यांना पद्मभूषण सन्मानानं गौरवण्यात आल्याबद्दल लातूरकरांनी आनंद व्यक्त केला आहे. लातूरसारख्या ठिकाणी कोणीही उच्च विद्याविभूषित डॉक्टर नव्हते. अशा काळामध्ये 1960 डॉ कुकडे पुण्याहून लातूरला आले. त्यांनी विवेकानंद रुग्णालयाची स्थापना केली. काही काळानंतर त्याचं रुपांतर विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संशोधन केंद्रामध्ये झालं. मराठवाड्यामध्ये सर्वात आधुनिक वैद्यकीय सेवा लातूरकरांना देण्यासाठी डॉ कुकडे सतत प्रयत्नशील आहेत.
आयुष्यभर पद्धतशीरपणे परिश्रम करत राहिलो आणि त्याचबरोबर संघ भावना आजूबाजूला रुजवण्याचा प्रयत्न मी जो केला तो यशस्वी झाला असावा. त्यामुळेच हॉस्पिटलची टीम चांगली उभी राहिली, शिक्षण क्षेत्रातली टीम उभी राहिली, आपल्या बरोबर अनेक लोकांना घेऊन काम करता यावं, त्या लोकांना कामासाठी मनामध्ये प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचा आपला व्यवहार राहावा आणि पुढे आपण असलो तरी हे सगळे आपल्या बरोबर आहेत आणि पाठीशी आहेत याची भावना सदैव जागृत ठेवणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. तळागाळात राहूनही गोपालनाचं कार्य करणाऱ्या शब्बीर सय्यद यांनाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे बीड जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर कोरलं गेलं. शब्बीर सय्यद यांच्या कार्याचा घेतलेला हा छोटासा आढावा. गोरक्षणाचं काम करणारे बीड जिल्ह्यातले शिरूर इथले रहिवासी शब्बीर सय्यद घरात 18 विश्वदारिद्र्य, राहायला छोटंसं घर, अशा परिस्थितीतही गाय पालनाचं काम शब्बीर सय्यद अव्याहतपणे करत आहेत. स्वतःच्या काही गायी तसंच इतरांनी दिलेल्या गायींना चारा पाणी देऊन त्यांची देखभाल करणं, त्याचप्रमाणे भाकड जनावरांचीही काळजी घेणं हे काम शब्बीर आनंदानं करतात. या कामामुळे शब्बीर यांच्याकडची जनावरांची संख्या 120 पर्यंत पोहोचली आहे. सर, हे पद मिळाल्यामुळे ते पुण्याचंच काम झालंय आणि आनंद झालाय. आमची जिंदगीच गेली. वर्षाचं काय आता मोजमाप फेका त्याचं. पत्रकार लोक मदत करतात इकडून तिकडून, तो ज्याच्या याला आलं ते आणून टाकीत आहे. नाही ते उपाशी डोंगराने आणून आणायचे आपलं फिरून पाणी पाजायचे गटरीचं, कस तरी जीवन चालायचं. शिरूर पासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोशाळेत कोणत्याही अनुदानाशिवाय सय्यद शब्बीर गायींची देखभाल करतात. शब्बीर यांच्या कामात त्यांना त्यांच्या पत्नीची आणि मुलांची उत्तम साथ मिळाली आहे. आता ते म्हणले बरं आहे, आपलं हेच गरिबी आहे, गाय पाळायचं हेच आपलं हो काही बी, पण ह्याला सोडायचं नाही असं म्हणायचे. तर म्हणलं ठीक आहे, पण असं काय नाही, खत जातंय वैरण घेतो, गोरही घेतो शेतीवाल्याला, ते 2-2 वर्षांनी दिलं आम्हाला, त्यांनी काही रोग दिले नाही, त्याची वैरण काढी काही खर्चित होत चटणी मिरचीला, बाकी काही नाही. आम्ही काही कमीलं नाही, शिक्षण नाही, काही नाही, सर येड्यावान राहिलो होतो आम्ही. आता दिलं पाहिजे, आम्ही सर कुटुंब येडं राहिलं, आम्हाला काही घरदार, गायला निवारा, हौद, चारा पाणी दिलं पाहिजे. निस्वार्थी वृत्तीनं गोसेवा करणाऱ्या शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते, बीड. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज संध्याकाळी नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात होणार आहे. या बैठकीमध्ये 11 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील उमेदवारांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 20 राज्यातील 91 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील सर्व म्हणजे 42 जागांसह महाराष्ट्र, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार इथल्या काही जागांवर 11 एप्रिलला मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांनी 25 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, तर 17 जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. मात्र काँग्रेस यावर समाधानी नसून आज पक्षाच्या होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान काँग्रेसनं 18 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात आसामचे 5, मेघालय 2, नागालँड, सिक्कीम प्रत्येकी 1, तेलंगणा 8 आणि उत्तर प्रदेशच्या 1 जागेचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या 25 जागांकरता सीपीआय प्रणित डाव्या आघाडीनं आपले उमेदवार आज जाहीर केले. या आघाडीनं 17 जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. आघाडीचे अध्यक्ष बिमन बोस यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या 25 जागांपैकी राजगंज आणि मुर्शिदाबाद या जागांसाठीचे उमेदवार आधीच जाहीर करण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी डाव्या आघाडीनं काँग्रेसबरोबर जागावाटप घेतली आहे. यावेळी 4 महिलांना आणि 5 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान माकपनं लोकसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्रातल्या दिंडोरी मतदारसंघासाठी जीवा पांडू गावित यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उद्यापासून 2 दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर रवाना होणार आहेत. दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी ही भेट आहे. मालदीवबरोबरच्या संबंधांना भारत सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद यांच्याबरोबर स्वराज यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे. तसंच मालदीवचे संरक्षण मंत्री वित्तमंत्री यांच्यासमवेत प्रतिनिधी स्तरावरची चर्चाही होणार आहे. या बैठकांमधून द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला जाणार असून संबंध अधिक बळकट करण्यासाठी कार्यक्रमाबाबतही चर्चा होणार आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मालदीव दौऱ्यावर रवाना होणार आहेत. हा नवा भारत आहे. या नव्या भारतात व्यक्तीच्या कार्याला महत्व असून त्यांचं घराणं किंवा वंश महत्वाचा नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या ब्लॉग अजेंडा 2019 भाग 5 वर ट्वीट करून हा संदेश देण्यात आला. या ब्लॉगमध्ये जेटली यांनी देशातील घराणेशाहीवर कडाडून टीका केली. आता नव्या भारतात प्रतिभावंत व्यक्तींना देशासाठी काम करण्यासाठी आणि व्यवस्थेशी जोडण्यात घराणेशाही बाधा ठरणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फक्त काही घराणेशाही परिवार वंशवादी व्यक्तीसाठी नाही तर 130 कोटी भारतीयांसाठी अनेक संधी उपलब्ध असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. दरम्यान भारताच्या प्रगतीसाठी परिश्रम घेणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. प्रत्येक भारतीय हॅशटॅग मे बी चौकीदार असं म्हणत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे. समर्थकांनी मे बी चौकीदार ही प्रतिज्ञा घ्यावी असं सांगून भ्रष्टाचार आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातल्या लढ्यामध्ये आपण एकटे नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणूक ही कोणत्याही पक्षाची नसून देशाच्या विकासासाठी असल्याचं सांगत देशाच्या प्रगतीसाठी पुढची 10 वर्ष महत्वाची आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरमध्ये आयोजित भाजपा शिवसेना पदाधिकारी संमेलनात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक खासदार आणि आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. युती सरकारच्या काळामध्ये जेवढी कामं झाली तेवढी कामं कोणत्याही सरकारनं केली नसल्याची टीका गडकरी यांनी केली. तर पंतप्रधान पदाची स्वप्न पाहणाऱ्यांमध्ये पंतप्रधान पद सांभाळण्याची क्षमता आहे का असा सवाल करत ठाकरे यांनीही विरोधकांवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यामध्ये आज मुंबईत ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या. शिवसेना भाजपा युतीचा मेळावा उद्या औरंगाबादमध्ये होणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा बैठक होणार असल्याचं समजतं. या बैठकीनंतर जालन्याच्या जागेबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीचं वारं आता सर्वत्र वाहू लागलं आहे. कोल्हापुरात सुद्धा युती आणि आघाडीकडून संपूर्ण मतदारसंघात दौरे सुरू झाले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर शिवसेना भाजप युतीकडून संजय मंडलिक यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी कोल्हापुरामध्ये लोकसभा मतदारसंघासाठी काय ठोस विधायक काम केलं ते तपासावं या शब्दात मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये युतीच्या प्रचाराचा शुभारंभ येत्या 24 तारखेला कोल्हापुरातून होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू असल्याचं संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदान नोंदणीमध्ये राज्यातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय दिसून आला आहे. राज्यातील 19,95,000 तरुण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावत आहेत. राज्यात मतदारांची एकूण संख्या 8,73,29,910 इतकी आहे. राज्यात मतदान नोंदणीमध्ये महिलाही आघाडीवर आहेत. 1,000 पुरुष मतदारांमागे 911 महिला मतदार आहेत. राज्यात 2,083 नोंदणीकृत तृतीयपंथी मतदार आहेत. 48 लोकसभा जागांसाठी 4 टप्प्यांमध्ये 95,475 मतदार केंद्रांवर मतदान होणार आहे.
देशातील परिस्थिती पाहता 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत 89,87,68,978 मतदार आहेत. मुंबई पूल दुर्घटनेप्रकरणी कोसळलेल्या पुलाचा सांगाडा काल युद्धपातळीवर काम करून हटवण्यात आला. या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी महानगरपालिकेनं प्राथमिक अहवाल सादर केला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये त्रुटी राहिल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनाला आलं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. स्ट्रक्चरल ऑडिट योग्य पद्धतीनं झालं असतं तर दुर्घटना टाळता आली असती असंही म्हटलं आहे. दुर्घटनेप्रकरणी 2 अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच याप्रकरणी सेवानिवृत्त मुख्य अभियंता आणि सेवानिवृत्त उपप्रमुख अभियंता यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये भारतीय बौद्धिक परंपरेवर काश्मीरमधल्या शिववादाचा असलेला प्रभाव या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे माजी कुलगुरू प्राध्यापक राधावल्लभ त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. समाजातल्या विषमतेची दरी दूर करण्यासाठी शिवविचार आत्मसात करण्याची गरज असल्याचं मत त्रिपाठी यांनी व्यक्त केलं. 2000 विचारवंतांनी शिवविचारांचा अभ्यास आणि चिंतन काश्मीरमध्ये वृद्धिंगत केलं असल्याचंही त्रिपाठी यांनी यावेळी सांगितलं. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याला हक्काची बाजारपेठ मिळावी तसंच पारंपरिक बियाणांचं संवर्धन व्हावं या उद्देशानं नागपूरमधल्या मूर मेमोरियल रुग्णालयाच्या परिसरात 7व्या नागपूर बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पारंपरिक शेती करणाऱ्या भंडारा जिल्ह्यातल्या महिला शेतकऱ्यांच्या हस्ते या बीजोत्सवाचं उद्घाटन झालं. सेंद्रिय पद्धतीनं पिकवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या भाज्यांबरोबर डाळी मिरच्या गावरान टाकळी ज्वारी यासह विविध प्रकारची बियाणं इथं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसंच पंचगव्य आणि शेणापासून तयार करण्यात आलेले किचन तोरण आरसा पेन स्टँड विक्रीसाठी ठेवले आहेत. उद्या या महोत्सवाची सांगता होणार आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक विविध व्याख्यानं आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचंही या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं योनो कॅशद्वारे कार्डलेस विथड्रॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे खातेदार त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. देशातील 16,500 स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी आणि व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी योनो अंतर्गत ही सुविधा देत असल्याचं बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितलं. सर्वांसाठी घरं या संकल्पनेवर काम सुरू असून 2022 पर्यंत सर्वसामान्यांना हक्काचं घर देण्याच्या उद्देशानं काम सुरू आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र रेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी केलं. सीआयआयतर्फे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. रेरामुळे या क्षेत्रात पारदर्शकता आली आहे. ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. खासगी व्यावसायिकांनी सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीची घरं बांधावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्या या क्षेत्राचा विकास होत असून अडचणी कमी झाल्याचं अभिषेक लोढा यांनी सांगितलं. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आग्रही असणाऱ्या विविध 11 पक्षांतर्फे स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ निर्माण महामंचानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 10 पैकी 3 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या देखरेखीखाली हा मंच कार्यरत आहे. प्रचाराला सुरुवात केली असल्याची माहिती समितीचे संयोजक राम नेवले यांनी दिली. नागपूरमधून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने यांना तर वर्धा इथून ज्ञानेश वाकुळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित 4 जागांच्या 3 उमेदवारांची नावंही लवकरच जाहीर करण्यात येतील असं नेवले म्हणाले. नाणार रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र स्थानिकांना प्रकल्प नको असल्यामुळे नाणार इथून प्रकल्प हटवला गेला. राज्यात जिथे जागा उपलब्ध होईल आणि स्थानिकांचा विरोध नसेल अशा ठिकाणी हा प्रकल्प निश्चित होईल असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कणकवली इथं स्पष्ट केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अडाळी इथं येत्या काळामध्ये गोव्यातील उद्योग येणार आहे असंही त्यांनी सांगितलं.
या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातले भाजपा कार्यकर्ते नाराज असले तरी त्यांची समजूत काढून शिवसेनेसोबत सर्व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झालेले दिसतील असंही देसाई म्हणाले. न्यूझीलंडमध्ये दोन मशिदीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारानंतर 9 भारतीय बेपत्ता आहेत. या गोळीबारामध्ये 49 जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना न्यूझीलंडला जाण्यासाठी व्हिसा देण्यात येत आहे. न्यूझीलंडमध्ये सुमारे 2 लाख भारतीय आणि भारतीय वंशाचे लोक आहेत. या गोळीबारातील मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. गॅरन टॅरेंट हा 28 वर्षाचा युवक आहे. त्याला 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये 2 मिनिटांचं मौन पाळून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना पत्र लिहून हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसंच मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात भारतीय सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लोकशाही देशात हिंसेला आणि दहशतवादाला थारा नाही. अशा प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात भारताची लढाई सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 2020 होणाऱ्या 17 वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक सामन्याचं यजमानपद भारताला मिळालं आहे. मियामीमध्ये झालेल्या फिफा परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतामध्ये महिलांची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच होणार आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या 5व्या महिला सॅफ फुटबॉल चषकाच्या सामन्यात भारत आणि श्रीलंकेनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेनं मालदीवचा पराभव केला. उपांत्य फेरीतही प्रवेश केला. हा मालदीवचा सलग दुसरा पराभव झाल्यानं तो संघ शेवटच्या 4 संघात जागा मिळवू शकला नाही. रविवारी भारत आणि श्रीलंकेदरम्यान उपांत्य सामना होईल. तर बांगलादेश आणि नेपाळ याआधीच उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या बी साई प्रणितनं उपांत्य फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत बी साई प्रणितनं फ्रान्सच्या ल्युकास कोर्वीचा सहज पराभव केला. जागतिक क्रमवारीमध्ये 5व्या स्थानावर असलेल्या चेन लाँग या चीनच्या खेळाडूशी बी साई प्रणितचा उपांत्य फेरीत सामना होईल. पुरुष एकेरीमध्ये शुभंकर डे आणि महिला एकेरीमध्ये रिया मुखर्जी यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. दुसरीकडे चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं चीनच्या झेकी झोऊ याचा 16-21, 21-15, 21-19 असा रंगतदार लढतीमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत त्याचा मुकाबला आता चीनच्या हाँग यॉंग वेंग याच्याशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासंदर्भात भारताची संयमी भूमिका, मात्र मागणीमध्ये कोणतीही तडजोड नाही भारताची स्पष्टोक्ती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शानदार समारंभामध्ये मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. डॉ अशोक कुकडे आणि शब्बीर सय्यद, मनोज वाजपेयी यांचा समावेश. भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांबाबत निर्णय होण्याची शक्यता. राज्यात एकूण 8,73,00,000 नोंदणीकृत मतदार असून 1,19,00,000 तरुण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उद्यापासून 2 दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर. आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनी. नमस्कार.